किती धीराचे आहेत. एवढा मोठा आरोप लागलाय पण तो शांतपणे पचवून रोज नव्याने लढताय. काय बोलत नाहीयेस? तुमचं काय करावं ना हे मला कळत नाहीये. म्हणजे? म्हणजे तुमच्यासाठी काय करू याचा विचार करते. पाणी दे जरा. पाणी देतेस ना? तुम्ही मला काहीही सांगितलं नाहीये. मग मीही तुम्हाला न बोलता धीर दिला पाहिजे. त्यातच तुमचा मान आहे. दबा. हा संपवलंय सगळा. भाजी छान झाली. कुठे बसून खाल्ला असेल? उन्हात ना? एखाद्या झाडाखाली? एखाद्या बागेत? ऐक, लक्ष कुठं आहे आज? नाही, शाळेत ना आज प्रिन्सिपलशी जरा माझा वाद झाला. अहो, शाळेतल्या शिक्षकांवर कामाचा खूप ताण पडतो आणि तरीही खूप जबाबदाऱ्या लादल्या जातात आमच्यावर. बर मग. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की अहो असं केलं तर आम्ही सिलेबस कधी पूर्ण करणार. तुम्ही टेन्शन नका घेऊ. अहो, हे बोलणं गरजेचं होतं. जे योग्य नाही ते दाखवणं आवश्यक होत. नाही, तू बरोबरच बोललीस. माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला. मी नाही काही टेन्शन वगैरे घेत. माझी माणसं असं कधी चुकीचं वागणारच नाही त्याची खात्री आहे मला. मलाही आहे खात्री. म्हणजे? म्हणजे मला खूप बरं वाटलं. माझ्या कामाच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला तर मी तो तुम्हाला सांगू शकते. मला पूर्ण विश्वास आहे की मला समजून घेणार माझं हक्काचं माणूस माझ्या घरी आहे. ते आधी मला सांगेल की तू घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आणि मग मला विचारेल काय झालं आणि मला पूर्ण समजून घेऊन मला पूर्ण पाठिंबा दे. अशी ना ती फार भाग्यवंतांनाच लाभतात. हो, आपल्या माणसांचं मन राखणं खूप गरजेचं असतं. खरंय. हो, पण मन राखायचं म्हणजे काही सांगायचंच नाही असं नाही. हा, तुम्हाला पण तुमच्या कामाच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला ना तर तुम्ही मला सांगा. मी नेहमीच तुमच्या बरोबर असेल. काय पटतंय ना? हे बघा, टेन्शन एकट्यानेच घेतलं ना तर त्याचा भार खूप होतो. आणि जर का तेच टेन्शन वाटून घेतलं तर ते टेन्शन सरेपर्यंतचा काळ चटकन सरतो. बरं, तुम्ही बसा, भूक लागली असेल ना. मी खायला घेऊन येते काहीतरी. हां, या चापुलकीनं माझं तोंड शिवलंय ग. असाच लावून आता काय करायचंय? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहिती. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू. एक ना एक दिवस घडणारच होत.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.